बाबतीत सीपी साहेबांना सूचना दिलेली आहे, जप्त केलेले वाहन, जप्त केलेले वाहनाच्या बाबतीत सब सीपी साहेबांना सूचना दिलेली आहे. काय दिली काय सूचना? सोडा म्हणून दिली सूचना. चांगलं काम करते हे प्रत्येक अधिकारी काम करतायत. विभागीय आयुक्त इथं बैठकीला आले होते, इतर अधिकारी पण इथं मदतीला दिलेले. 100% पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत, याचा अर्थ सोलापूर शहरवाशियांनी काही घाबरण्याचं कारण नाही. एक चांगलं काम अधिकारी, ठीक आहे, मी म्हणणार नाही की सगळे 100% आणि जे आता पेशंट जे पॉझिटिव्ह जास्त सापडत आहेत ते जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसमध्येच पेशंट आहेत. जो एरिया आपण जो रेड झोन मधलं तिथलेच पेशंट जे असतात. परंतु आम्ही एवढंच त्यांनी सांगतो की येणाऱ्या काळात नक्की ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची प्रगती दिसेल आणि जे ज्यादा पॉझिटिव्ह झालेत निश्चित प्रकारे त्याप्रमाणे वजाबाकी तुम्हाला निश्चित प्रकारे दिसेल. आज काही सूचना केल्या का मामा? आज सगळ्यांना त्याप्रमाणे सूचना केलेल्या आहेत. त्यांचं सगळे अधिकारी ते काम करत आहेत आणि त्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी त्यांनी काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, काही ठिकाणी कठोर भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्या सूचना मी या सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे ते काम त्याप्रमाणे काम करतील. कंटेनमेंट झोनचे मर्यादा पण कमी करण्याची मागणी होती, ती मागणी आहे. त्या बाबतीत त्यांना ते पण त्याप्रमाणे पण सांगितलेलं आहे. पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की सोलापूरकरांना की आता आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्येच हे पॉझिटिव्ह पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल, हे वाढते. याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो की टेस्टिंगसुद्धा प्रमाण पूर्वी तुम्ही बघा की आपण सोलापूर शहरामध्ये 70 ते 90 टेस्ट पूर्वी जे स्वॅब घेत आहेत आपण टेस्ट करायचो. आज आपण 200-200 टेस्ट एका दिवशी करतो आहे. पण निश्चित प्रकारे आणि जो कॉन्टॅक्ट ट्रेस आहे त्यामध्ये सापडतो, त्यामुळे निश्चित प्रकारे म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे यामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसेल. आणि हे काही नुसतं सोलापूर शहराचाच विषय नाही, पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, यावरती तुम्ही निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगू की आता आपल्याला तपासणीशिवाय सर्वेक्षण चालूच आहे. नाही नाही, तपासणी आज तुम्हाला मी सांगत आहे. आता माझ्याकडे आकडा आहे, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज आपल्या सोलापूर शहरामध्ये आज 543 आपण स्वॅब घ्यायचे, आता पेंडिंग आहेत स्वॅब. आपण त्यांचं घेऊन 250 स्वॅब घेतात. कालपासून 232 आपण टेस्टिंग केलेले आहेत. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सकाळी आपला सकाळचा रिपोर्ट आहे की 7 आपल्याला पॉझिटिव्ह सापडले आहेत. सोलापूर शहरात आपण जर विचार केला तर आज 337 हे पॉझिटिव्ह आहेत. आणि दुसरी आपल्या दुसरी चांगली बातमी कुठली की बरे जे पेशंट आहेत 106 पेशंट हे आपले बरे झालेले. अशा प्रकारे आता मग अशी चर्चा झाली. या बाबतीत जर असं अजूनही 2-3 दिवस जाऊ द्या आणि तो निश्चित प्रकारे त्या बाबतीत विचार केला जाईल. आषाढ वारीच्या संदर्भामध्ये काय नियोजन केलं? आषाढ वारीच्या संदर्भात आता 4 वाजता VC आहे, DCM मुंबईवर पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याचा निर्णय तुम्हाला थोड्या वेळात कळेल. आता आपल्या शहरामधून काही सोलापूरकरांची मागणी आहे की कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्याची आहे. विशेष असे प्रयत्न पालकमंत्री म्हणून कोविड हॉस्पिटलसाठी का करून 100% केला जप्त केलेल्या वाहनासंदर्भात काही विशेष 4 वाजता केला गेलं तर थोडे